कारण माझ्यासोबत खूप काही आता पास्टमध्ये घडलं, खूप काही नेगेटिव्हिटी होती जी मी फेकून दिली. नेगेटिव्हिटी आता एकदम कायमची. सो येस, आता खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि सगळीकडे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. कौनसा ले लू रे? परत कर तो तुला, परत कर मला पॉझिटिव्ह वाला ले रे भाई. अच्छा वेट इज वेट हा. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच आतापर्यंत, श्रद्धा पवार वाईस प्रशांत सरांची टीम म्हणजे नागपूरमध्ये जी टीम आहे, निक शिंदे, सोनाली ते, प्रशांत सर, यांच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग फाईट झाले. आता नक्की ती फाईट कशाने झाली काय झालं तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन करून सांगणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला, आणि माझं पण मत तुम्हाला सांगणार आहे नक्की मला काय वाटतं या फाईट बद्दल. त्यामुळे तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा, तुम्हाला काहीच माहित नाही नक्की काय घडलंय ते. तर मी 2 लाखच्या न्यूज व्हिडिओ अपलोड केले, तुम्ही सगळ्यांनी ह्या न्यूज व्हिडिओ बघितले असतीलच. अजूनपर्यंत कोणी बघितले असेल तर प्लीज जाऊन बघा, त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्यानंतर ते इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण गेले होते, तीच मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले आपल्या सेकंड चॅनलवरती. तुम्ही ह्या 2 लाईव्ह व्हिडिओ बघितले असतीलच. मी ह्या 2 लाईव्ह व्हिडिओ सेकंड चॅनलवरती अपलोड केले आहे, सेकंड चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याच लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट जे क्लिप आहे ते तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी काही इम्पॉर्टंट त्याचे शेअर करणार आहे, ते व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. माझ्यासोबत खूप काही आता पास्टमध्ये घडलं, खूप काही नेगेटिव्हिटी होती जी मी फेकून दिली. नेगेटिव्हिटी आता एकदम कायमची. सो येस, आता खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि सगळीकडे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. जे काही नेगेटिव्हिटी आहे त्याला एकदमच काढून टाकलेलं आहे, सगळं काही आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्हिटी, दिस बॅड डेज चालू होते जिकडे तिकडे नेगेटिव्हिटी नेगेटिव्हिटी, आणि आता फायनली खूप छान दिवस जात आहेत, सगळीकडे पॉझिटिव्हिटी आणि सगळं काय हॅपी 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 चाललंय. तुम्ही बघता इतर लोकांचं सुद्धा आमच्याशी सहमत आम्ही आहोत, त्याच्यामुळे आम्ही काल कलेक्टिव्हली आम्ही जे डिसिजन घेतलंय, सो वी डीड इट. आम्ही सुरुवात केली, सुरुवात पण आम्हीच केली आणि संपवलं सुद्धा ना आम्ही. आम्ही इतर कोणी व्यक्तीने आम्हाला दूर नाही केलंय, आम्ही त्यांना दूर केलेला आहे. काही लोकांना मी स्पष्टपणे सांगतोय, कॉन्स्टंट गाइस कॉन्स्टंट, आणि आम्ही कलेक्टिव्हली तो डिसिजन घेतला, आणि आमचं काल डिसिजन झाल्यानंतर आम्ही कलेक्टिव्हली आम्ही त्या लोकांना दूर केलाय ज्यांच्यामुळे आमच्या कामांवर इफेक्ट पडत असेल किंवा रिलेशन आमच्या काम सगळ्या गोष्टींवर इफेक्ट पडतोय. सो त्यामुळे मी या संदर्भात छातीठोकपणे सांगू शकतो की सगळ्यांनी खूप जास्त मेहनत केलेली आहे यासाठी, काम करण्यासाठी. 2021 मध्ये काही कलाकारांनी हा ते गाणे एकदम सुपरहिट पण झालेले आहेत, पण ते सुपरहिट फक्त प्रशांत नागती, सोनाली सोनावणे किंवा सर्टन त्या आर्टिस्टच्या नावावर नाही झाले. एक कलेक्टिव्ह टीम मेहनत करते, मग ती डिरेक्शन टीम असेल युनिटी असतो, पण जेव्हा एखादा व्यक्ती सांगतो ते गाणे माझ्यामुळेच चालले त्यावेळी सगळं गडबड होते. माझे एवढे मोठे होर्डिंग्स लागलेत आणि त्याच्यामुळे माझी फॅमिली पण खूप हॅपी आहे, मी सुद्धा खूप हॅपी आहे. आणि असंच राहावं, टच वूड, काही नेगेटिव्हिटी पुन्हा नाही यावी लाईफमध्ये. आणि खूप विचार करून ह्याच्या पुढे आता सगळे जे काही नाते बनवणार, नाते जुळवणार, ते खूप विचार करून जुळवणार. तुम्ही सुद्धा विचार करायचा खूप, जे काही तुम्ही नाते बनवतात, तुम्ही नाते जोडतात, ते कसे आहेत काय आहेत. बर्थडे तुम्हाला बॅनर लावायचा 9x9 9x9 लहान झाला रे, लावू नाही इथं, लावू बाहेर, लावू गल्ली चंबे मध्ये लावणार आहे भावा. भाई मी तुला सांगतो, बॅनर आहे ना आपण 10,000 रुपये दिले ना तर कुठेही लावू शकतो, त्याच्यामुळे बॅनर साठी नको मेहनत करू. मेहनत करायची, प्रमोशनच्या गोष्टी चालू आहेत, तुला सगळं माहिती असतं एवढं. ते आपण एवढं पीआरबीआर च्या मीटिंग ला असतो, तुला माहिती आहे सगळं. यांनी पण खूप प्रमोशन केलेले आहेत ना, कितीतरी ऍप्स केलेले आहेत तुम्ही, त्या ऍप्सच्या प्रमोशन मध्ये सक्सेस काय असेल? ऍप्सचं प्रमोशन जेवढे करतात, विशालने पण केलंय, जोशचं केलंय, आता चिंगारी विंगारी भरपूर ऍप्स आहेत त्यांचे प्रमोशन करतात, मग ते तर सगळ्यांनाच भेटतात, सगळेजण त्याच्यामध्ये जाऊन. तुम्हाला इंडिव्हिज्युअली काय मिळतं का? नाही, कारण सगळ्यांना पैसे दिले जातात आणि सगळे प्रमोशन करतात आणि त्या ऍपवर पर्टिक्युलर ऍपवर जाऊन लोकांना एंटरटेन करतात. मग याच्यामध्ये असं काही नवीन नाहीये, आणि त्या प्रमोशनचा भाग म्हणून जर काही गोष्टी होत असतील तर त्याचा पण फायदा नाही. फुली ते त्याला कोणाची नजर नाही लागो कसली नेगेटिव्हिटीची, आणि सगळं पॉझिटिव्हली होऊन ते तुम्हा सर्वांच्या समोर यावं.
सो यस, काही फेज येतात ज्याच्यामध्ये खूप सारी नेगेटिव्हिटी होते आणि काही बॅड डेज येतात जे आपल्याला खूप डिस्टर्ब करतं, आपली लाईफ डिस्टर्ब होऊन जाते काही लोकांमुळे. आणि मग सडनली काहीतरी चांगलं घडतं अँड येस पॉझिटिव्हिटी, जिकडे तिकडे पॉझिटिव्हिटी. अँड पोस्टर्स तर भरपूर ठिकाणी अख्ख्या मुंबईमध्ये लागलेले आहेत, ऑल ओव्हर इंडियामध्ये लागलेत ऍक्च्युली. आम्हाला जिथे जिथे माहिती आहे, जो जो ऍड्रेस आम्हाला पाठवलाय लोकांनी की तुमचा इथे आहे तिथे आहे, तर आम्ही जाऊन आलोय. म्हणजे मी तरी जाऊन आली आहे कारण माझ्या लाईफचे फर्स्ट होर्डिंग्स होते ते सगळे आहेत. आय मीन सो खूप मस्त वाटतं स्वतःला. म्हणजे जेव्हा आपण लहानपणी एका होर्डिंगला बघतो गाडीमधनं जाताना आणि मग ते एक फिलिंग येते की यार कधीतरी मला या होर्डिंग वर दिसायचं किंवा. मग याच्यामध्ये असं काही नवीन नाहीये आणि त्या प्रमोशनचा भाग म्हणून जर काही गोष्टी होत असतील तर त्याचा पण फायदा नाही. बट आनंद तेव्हा होतो जेव्हा विशालचं गाणं आज ट्रेंडिंग वर आहे युट्यूब वर. टीजर टीजर म्हणतात आनंद, तो आनंदच असते. त्याचा जीव रंग सुद्धा पैसे देऊन मिळत नाही, ते ट्रेंडिंग वर नेणं हे पैसे देऊन मिळत नाही. पण ही गोष्ट आहे ना, मागचं पण गाणं तुझं गेलं. सो आता मला तेच म्हणायचं की याला हा आनंदच असतंय, याचा सुद्धा गाजावाजा करत नाही आपली पोरं. 50x50 चा होर्डिंग त्याच्यासमोर मी एवढीशी दिसते, ते होर्डिंग एवढं मोठं ज्याला असं बघते मी, तर ते खूप नेक्स्ट लेवल फिलिंग वाटते. भले ते छोटं असो किंवा मोठं असो, फिलिंग तर सेमच आहे कारण त्यात मीच आहे ना. पॉझिटिव्हिटी घे माझ्याकडून भाव. आणि तुझा बॅनर आहे ना, जेव्हा तुझा विशालचा जेव्हा तुमचे मूवी येतील ना भाव, तेव्हा तो होर्डिंग लावून अशी मनाला खुशी वाटली पाहिजे. काय विशाल, बरोबर ना भाव? पोस्टर असेल तेव्हा मनाला खुशी वाटली पाहिजे. आपण गाण्याचे लाव थांब जाणार उडून जाऊ. मित्रांनो तुम्ही सगळे हा क्लिप बघितल्यात, अजून पण खूप काही इम्पॉर्टंट क्लिप आहे सगळं, मी ते ऍड नाही करू शकत. तुम्ही लाईव्ह मध्ये जाऊन नक्की चेक करा. मित्रांनो जास्त काही मला इन्फॉर्मेशन नाही भेटले अजूनपर्यंत ह्या टॉपिकवरती, तर जास्त काही मी बोलू शकत नाही. जेवढी इन्फॉर्मेशन भेटले तेवढं तुम्हाला मी सांगतो. जसं का तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मी लास्टच्या रिलेटेड कव्हर केलंच आहे. जेवढे पण प्रश्न असते मागच्या वर्षी जे गाणी आहेत, म्हणजे गर्लफ्रेंड नसताना बोला, माझी बायको सॉंग पकडा, तर 100 मिलियनवरती जाते सॉंग, ते सॉंग सगळे श्रद्धा पवारमुळे हिट झालेत असे श्रद्धा पवारचं म्हणणे, असे ती लोक बोलते. श्रद्धा पवार यांना क्लिअर करून सांगितलं नक्की काय झालं इथे. मित्रांनो मला असं वाटतं यांच्यामध्ये काहीतरी सुटीचे एक मिसअंडरस्टँडिंग झाले असेल, म्हणून यांच्यामध्ये काहीतरी फाईट झाली असेल असं मला तर वाटतंय. तुम्ही सुटीचे एक रिक्वेस्ट करतो प्रशांत सरांच्या पूर्ण टीमला, कारण ती लोक सगळ्यात मोठी आहेत, वयाने पण मोठी आहेत, विचाराने पण मोठी आहेत आणि मनाने पण मोठीच आहेत. तर तुम्ही पुढाकार घ्यावा सगळ्यात आधी कर, आणि दोघांनी पण ऑफलाईन भेटून बोलावं, जे काही मिसअंडरस्टँडिंग झाले ते सगळं क्लिअर करून परत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी तरी इच्छा आहे. सगळ्यांनी एकमेकांना सॉरी बोला आणि हा विषय इकडे संपून टाका असं माझं तर मत आहे. हे माझं फक्त ओपिनियन तुम्हाला सांगितलंय मी, मला नक्की काय माहित नाही या मॅटरमध्ये काय झालं आणि काय नाही ते. तुम्हाला काय माहित असेल याबद्दल प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा, आणि तुमचं काय मत आहे ह्यावरती मला प्लीज ते पण कमेंट्स करून नक्की सांगा. आता ही व्हिडिओ श्रद्धा पवारचे फॅन लोक बघतायत का प्रशांत सरांचे टीमचे फॅन लोक बघतायत मला पण नक्की काय माहित नाही. म्हणजे दोघांकडे पण एक रिक्वेस्ट करतो, आपसामध्ये भांडू नका, तुम्ही दोघांनी पण रिक्वेस्ट करा तुमच्या फॅनला, तुम्ही श्रद्धा पवारचे फॅन असेल श्रद्धा पवार मेसेज करा इंस्टाग्राम वरती, हा मॅटर इकडे संपवा, दोघांनी एकमेकांना सॉरी बोला. आणि तुम्ही प्रशांत सरांचे फॅन असेल, निशिंदेचे फॅन असेल, तुम्ही पण त्यांना मेसेज करा इंस्टाग्राम वरती, त्यांना पण बोला तुम्ही एकमेकांना सॉरी बोलून मॅटर संपवून टाका. बस एवढं बोलून ही व्हिडिओ इथेच मी एंड करतो. खूप घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवले, मला थोडस बाहेर पण जायचंय. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेलच, आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही चॅनलची पहिल्यांदा आला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल त्याची तुमच्या मोबाईलचे नोटिफिकेशन येईल, तर प्लीज चॅनल सपोर्ट केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू, बाय.